माझ्या सर्व मित्रांनो, सध्या एक अतिशय मोठा प्रश्न तयार झाला आहे. रिटायर झाल्याबरोबर लोक म्हणतात की आता बस झालं, खूप काम केलं, आता मस्त आराम करू. मग आराम करत करत मरणाची वाट पाहायची का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्यावरती मार्गदर्शनपर एक दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला की एका शास्त्रज्ञ साहेबांनी 97 वर्षी नोबेल पारितोषिक मिळवलं. आणि त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की ह्या वयातही तुम्ही काम करता का, मग ते म्हणाले रिटायर झाल्यावर मी का मरणाची वाट पाहत बसू का. आणि त्या व्हिडिओवर ही एक आणखी प्रतिक्रिया आली. बरोबर, प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी हा प्रसिद्ध वल्लभभाई पटेलांचा पुतळा बनवणारे शिल्पकार श्री राम सुतार 94 वर्षी शिल्प बनवू शकतात. अजूनही ते शिल्पे बनवत आहेत. पहा, एकच व्यक्तीने हे जे शिल्पकार आहेत वयाच्या 94 वर्षीसुद्धा अजून शिल्प बनून राहिले. आय कॉंग्रॅच्युलेट अँड सॅल्यूट टू रिस्पेक्टेड श्री राम सुतार साहेब एज 94 फॉर हिज कंटिन्युअस वर्क युअर ॲट द एज ऑफ 94. म्हणून माझी सर्व रिटायर्ड मंडळींना विनंती की कृपया या दोन्ही व्यक्तींचा कामाचा विचार करावा आणि काय जमतं ते पाहावं. थँक यू. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कन्सल्टंट. थँक्यू.